बऱ्याचदा साबुदाणा भिजवायचा विसरतो आणि मग उपवासाच्या वेळी अडचण येते, तर आज आपण जराही साबुदाणा न भिजवता अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये भिजवून केलेल्या साबुदाणाच्या थालीपीठापेक्षा एकदम चविष्ट खुसखुशीत साबुदाण्याचं थालीपीठ कसं करायचं ते बघणार आहोत। नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण साबुदाणा न भिजवता वरून मस्त कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट उपवासाचं थालीपीठ कसं करायचं ते बघतोय। बऱ्याचदा काय होतं, साबुदाणा भिजवायचा विसरतो, आपण नेहमी थालीपीठ करतो त्यावेळी साबुदाणा भिजवून वापरतो, पण इथं जर ऐनवेळी तुम्हाला करायचं आहे तर अगदी आहे त्या कोरड्या साबुदाण्यापासून आपण हे करू शकतो। छान कुरकुरीत होतं, नेहमी करतो त्याहीपेक्षा छान लागतं, अजिबात मऊ किंवा चिवट पडत नाही। तर कधी साबुदाणा भिजवायचा विसरला तर ही पद्धत तुम्ही नक्की करू शकता। तर त्यासाठी आपण इथं घेतला आहे अर्धी वाटी साबुदाणा। तर साबुदाणा आपण असाच कच्चा बारीक केला मिक्सरमधून तरी चालतो, किंवा काय करा तुम्ही, सरळ थोडासा गरम करून घ्या 1-2-3 मिनिटं आणि थंड झाला की मग मिक्सरमध्ये फिरवा, म्हणजे तो असा व्यवस्थित वाटला जातो। आता मी याला असंच वाटून घेते। तर अर्धी वाटी साबुदाणा घेतला, आता याला थोडंसं रवाळ वाटून घेऊ। तर साबुदाणा आपण मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे आणि हे बघा, खूप बारीक पीठ करायचं नाही, असा रवा ठेवायचा, म्हणजे मग थालीपीठामध्ये तो छान असा कुरकुरीतपणा येतो। आता तुम्ही नेहमी बघता साबुदाणा किंवा साबुदाण्याची खिचडी केली किंवा वडा केला तर तो थोड्या वेळाने मऊ पडतो, कारण साबुदाण्याचे ते गुणधर्म आहेत की एखादा पदार्थ असा मऊसर होतो आणि त्याला छान कुरकुरीतपणा यावा आणि तो बराच वेळ कुरकुरीत राहावा, म्हणून यामध्ये आपण घालतो आहे अर्धी वाटी वरई। तर वरई म्हणजेच भगर समप्रमाणात घेतलेली आहे, यालासुद्धा मिक्सरमधून बारीक करून घेऊ। तर वरईसुद्धा आपण बारीक करून घेतलेली आहे, वरई मात्र बारीक केली तरी चालेल, अगदी रवा ठेवण्याची गरज नाही आहे। आणि काय होतं ना, बऱ्याचदा काही जणांना उपवासामध्ये फक्त साबुदाण्याचे पदार्थ खाल्ले की ॲसिडिटी होते, त्यामुळे तुम्ही थालीपीठात वरईचं पीठ म्हणजेच असं वरई बारीक करून आणि साबुदाणा वापरू शकता। आता ही दोन्ही पीठं आपण एकत्र केलेली आहेत। आता यामध्ये घालायचं आहे बटाट्याचा किस। इथं मी एक बटाटा, कच्चाच बटाटा घेतला, साल काढून त्याला किसून घेतलं आणि 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुतलं। त्याचबरोबर यामध्ये घालूयात भाजलेल्या दाण्याचा कूट, जवळपास 1/2 कप कूट घातलेला आहे, 1 चमचा जिरं, तुमच्याकडे उपवासाला जिरं चालत नसेल नाही घातलं तरी चालेल, हिरव्या मिरचीचा ठेचा 1 मोठा चमचा, उपवासाचं सैंधव मीठ घातलं आहे, हे सरिताज किचनचं सैंधव मीठ आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आणि 1/2 कप बारीक चिरलेली कोथिंबीर। कसं आहे ना, ज्यावेळी नवरात्राचे उपवास असतात किंवा बऱ्याच जणांकडे कसं असतं, म्हणजे आमच्याकडे सांगते आहे, ज्यावेळी आपण एखादा असा उपवास करतो की जो म्हणजे बार असतो एखादा, तो संध्याकाळी आपण जेवून सोडतो, तर त्यावेळी दिवसभरामध्ये फळं किंवा खिचडी चालते साबुदाण्याची। पण जर तुम्ही दिवसभर उपवास करणार असाल जो दुसऱ्या दिवशी सोडला जातो, तर अशावेळी वरई खाल्ली तरी चालते, अशी आमच्याकडची पद्धत आहे। तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर नक्की सांगा। नवरात्राच्या उपवासांमध्ये तर भेंडी चालते, कोथिंबीरसुद्धा बरेच जण खातात, अशा पद्धतीने वेगवेगळ्या उपवासाचे प्रकार आहेत। आता आपण हे सगळं साहित्य मिसळून घ्यायचं आहे, सुरुवातीला बटाट्याच्या ओलाव्यामध्ये याला मिक्स करून बघायचं आहे। तर सगळं साहित्य आपण आधी या पिठांमध्ये चांगलं एकजीव करून घेतलं आहे, हाताने असं चुरून घेतलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून याचं सरसरीत पीठ भिजवून घेऊ। तर आपलं हे पीठ भिजवून झालेलं आहे, हे बघा मी असं थोडं सरसरीतच भिजवलेलं आहे, पण आपण यामध्ये कच्चा साबुदाणा, कच्ची वरई वापरलेली आहे, त्यामुळे याला 1-15 ते 20 मिनिट असंच भिजत ठेवूयात, म्हणजे साबुदाणा वरई छान भिजली जाईल आणि या पिठाला चांगलं बाइंडिंग येईल। तर इथं आपलं पीठ भिजलेलं आहे, 1-15 ते 20 मिनिट याला भिजून दिलं की आपलं पीठ चांगलं भिजलं आहे। आता थालीपीठ करायला सुरुवात करू। तर थालीपीठाला लावण्यासाठी इथं मी शेंगदाण्याचं तेल वापरते, कारण आपण हे उपवासाला वापरतो आहे। तर इथं मी सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे। सरिताज किचनची तेलं, कांदा, लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत, तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली। तर आपल्याला थालीपीठ थापण्यासाठी 1 कॉटनचा स्वच्छ कपडा पाण्यामध्ये बुडून घट्ट पिळून घ्यायचा आहे, त्याला मी इथं पोळपाटावर अंथरून घेतलं आहे, थोडंसं पाणी लावायचं, याने काय होतं की थालीपीठ चिकटून बसत नाही। आणि आता या पिठापैकी छोटा गोळा घ्यायचा,
ही थालीपीठ छोटी छोटीच करायची, कारण या पिठाला आपल्या नेहमीच्या पिठासारखं बाइंडिंग नसतं। आता छोटासा गोळा ठेवला की आपल्याला पाण्यामध्ये बोटं बुडून याला थापून घ्यायचं। तर मध्ये मध्ये थोडं थोडं पाण्यात हात घालायचं आणि थालीपीठ छान असं पातळ थापून घेऊ। आता जर तुम्हाला वाटलं की थालीपीठ थापताना बाइंडिंग येत नाही आहे किंवा ते तव्यावर टाकताना उलटताना तुटतं आहे, तर त्यामध्ये तुम्ही थोडासा उकडलेला बटाटा किसून वापरला तरी चालेल, म्हणजे थोडंसं बाइंडिंग येईल। शक्यतो असं होत नाही, कारण तुम्ही 15-20 मिनिट भिजून दिलं की ते दोन्ही पिठं छान भिजली जातात आणि बाइंडिंग चांगलं येतं। तर आपलं थालीपीठ थापून झालं आहे, हे बघा, असं खूप जास्त जाड ठेवलं नाही, पातळच थालीपीठ थापलं आहे। मध्ये मी फक्त एक होल करते, थालीपीठ भाजून घेऊ। तर हा रुमाल आपल्याला असाच अलगत उचलायचा आहे आणि थालीपीठाची बाजू तव्यावर करायची आणि रुमाल काढून टाकायचा। तर आता थालीपीठ बऱ्याचदा काय होतं, वरून सुकल्यासारखं होतं, अगदी थोडंसं पाणी लावायचं, एक 1/2 मिनिटं याला मध्यम गॅसवर ठेवायचं आणि मग थालीपीठ उलटून घेऊ। एक 15-20 सेकंद झाली की कडेने शेंगदाण्याचं तेल किंवा तूप सोडा, जे तुम्हाला पाहिजे ते। जर तुम्ही असं सहज करत असाल तर दुसरं कोणतंही तेल वापरलं तरी चालेल। तर एक 1/2 मिनिटांनी तेल सोडून घेतलं, कडा मोकळ्या करायच्या आणि थालीपीठ उलटून घ्यायचं। मस्त सुगंध येतो आहे, दाण्यांचा कूट आहे, हिरवी मिरची आणि जिऱ्याचा। तर थालीपीठ हे भाजताना गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे, कमी करायचं नाही किंवा मोठा करायचा नाही, आणि दोन्ही बाजूने मध्यम आचेवर थालीपीठ छान शेकून घेऊ। तर थालीपीठ दोन्ही बाजूने छान खरपूस शेकून झालेलं आहे। शेवटचा एक 15-20 सेकंद मी गॅस मोठा केला होता, ज्यामुळं वरून छान कुरकुरीत होतं। थालीपीठ काढून घेऊ। आता उरलेले थालीपीठ पण आपण असेच करून घेऊयात। तर इथं आपण सगळे थालीपीठं करून घेतलेले आहेत आणि मी जे प्रमाण घेतलं तेवढ्या प्रमाणामध्ये बरोबर 5 मध्यम आकाराची थालीपीठं तयार झाली। आणि तुम्ही जर दोघांसाठी करत असाल तर हे प्रमाण अगदी योग्य आहे। तर फक्त उपवासालाच नाही, तर अशा पद्धतीने तुम्ही इतर वेळी नाश्त्याला जरी हा पदार्थ बनवला तरी पौष्टिक आहे, चवीला उत्तम लागतो आणि पटकन तयार होतो। फक्त इथं तुम्हाला काही गोष्टी फॉलो करायच्या आहेत। पहिलं म्हणजे की तुम्हाला हे पीठ भिजवल्यानंतर 21 मिनिट तरी भिजून द्यायचं आहे, म्हणजे त्याला बाइंडिंग चांगलं येतं, थालीपीठ व्यवस्थित थापता येतं। आणि तरी तुम्हाला वाटलं की बाइंडिंग आलेलं नाही आहे, तर तुम्ही पुन्हा थोडासा उकडलेला बटाटा यामध्ये मिसळू शकता। आणि थालीपीठ भाजताना मध्यम आचेवर भाजा, एकदम कमी गॅस ठेवू नका, नाहीतर मग थालीपीठं वातड होण्याची शक्यता असते। तर करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।